नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना आमच्या चॅनेलतर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण अत्यंत महत्त्वाचे पन्नास असे जे केमधील वन लायनर घेऊन आलेलो ला आहोत हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा कंबाईन गट ब गट क पुलीस भरती तलाठी भरती सरसेवा एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा पहिला वन लायनर प्रश्न बघूया आपण कोणते राज्य कोरोना लसीचे दहा कोटी डोस देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे जे पहिले आहे देशात ज्यांनी पहिल्यांदा म्हणजे लसीकरण केलं असेल लस सुरू केली असेल यावरती हमखास प्रश्न येतोच तर दहा कोटी डोस देणारे पहिले देशातील राज्य आहे उत्तर प्रदेश दुसऱ्या ओनलाईनवर पाहूया सरकारी सेवांमध्ये तृतीयापंतांना व एक टक्का आरक्षण प्रदान करणारे देशातील पहिले राज्य कोणते कर्नाटक कर्नाटक या राज्याने तृतीय पंथांना एक टक्का आरक्षण प्रदान केलेले आहे तिसरा मुद्दा बघूया कोणती बँक एक कोटी फास्टॅग जारी करण्याचा टप्पा गाठणारी भारतातील पहिली पेमेंट बँक ठरली आहे आणि हा प्रश्न येऊन गेलेला आहे सी डी एस एक्झाममध्ये पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड एक कोटी फास्टॅग जारी करण्याचा टप्पा पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने गाठला आहे पुढील पाहूया कोणत्या राज्याला पहिल्यांदाच रेल्वेच्या नकाशावर स्थान प्राप्त झाले आहे मणिपूर मणिपूर या राज्याला पहिल्यांदाच रेल्वेच्या नकाशावर स्थान प्राप्त झालेले आहे पुढे पाहूया कोणते राज्य स्मार्ट आरोग्य कार्ड पुरवणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे ओडिशा राज्य स्मार्ट आरोग्य कार्ड पुरवणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे पुढील मुद्दा पाहूया शंभर टक्के कोविड लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झालेला देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता तर लडाख हा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश आहे ज्याने शंभर टक्के कोविड लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण केलेला आहे कारण लडाखची लोकसंख्या कमी असल्यामुळे हा टप्पा त्यांनी लवकर पूर्ण केलेला आहे देशातील पहिले अन्नधान्य ए टी एम कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे फरुख नगर गुरुग्राम हरियाणा येथे देशातील पहिले अन्नधान्य ए टी एम सुरू केलेले आहे कोणतं ठिकाण आहे फरुख नगर गुरुग्राम हरियाणा या राज्यातील पुढील मुद्दा खेलो इंडियाच्या महाराष्ट्र राज्यातल्या उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन नुकतेच कोणत्या ठिकाणी झाले आहे शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे आणि हे शिवछत्रपती संकुल बालेवाडी येथे क्रीडा ही बनवण्यास सुरुवात आहे त्यामुळे हे, हे, हे लक्षात ठेवा नवा मुद्दा कोविडशी संबंधित देणग्यांवर जी एस टी भरपाई करणारे पहिले राज्य कोणते हरियाणा कोविडशी संबंधित ज्या काही देणग्या दिल्या जातील त्यावर जी एस टी आकारणारे पहिले राज्य आहे हरियाणा पुढे पाहूया भारतीय वन्यजीव संस्थेने कोणत्या राज्यात माकड जनगणनेला सुरुवात केली आहे तर हरियाणा माकड जनगणनेला सुरुवात कोणत्या राज्यात केलेली आहे तर हरियाणा पुढील मुद्दा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला उघड्यावरील शौचमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे लडाख आपण मग पाहिले आहे की शंभर टक्के पहिला डोस पूर्ण करणारे पहिला केंद्रशासित प्रदेश लडाख तसेच उघड्यावरील शौचमुक्त मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेला केंद्रशासित प्रदेश लडाख आहे सध्या चर्चेत असलेला डगमाश जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे बिहार कोसी नदीवर हा जलविद्युत प्रकल्प आहे तेरा मुद्दा जेथे मतदान तेथे लसीकरण हा कोणत्या सरकारचा उपक्रम आहे तर हा उपक्रम दिल्ली सरकारचा आहे जेथे ते मतदान तेथे ते लसीकरण हा उपक्रम दिल्ली सरकारचा आहे चौदावा मुद्दा कोणत्या राज्याच्या पोलिसांनी गुन्हे आणि गुन्हेगारी ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम अंतर्गत देशातील पहिले स्थान मिळवलेले आहे तर हे पहिले स्थान हरियाणा पोलिसांनी मिळवलेले आहे दुसरा गुजरात आणि तिसरा आहे हिमाचल प्रदेश ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम अंतर्गत देशातील पहिले स्थान कोणत्या राज्याच्या पोलिसांनी मिळवलेले आहे तर हरियाणा पोलिसांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे अलीकडेच पश्चिम घाटात सापडलेल्या बेडकाच्या नवीन प्रजातीला कोणाचे नाव देण्यात आले आहे दीपक पेंटल दिल्ली विद्यापीठाचे माजी गुलगुरू वनस्पती अनुवंशशास्त्रज्ञ आहेत त्यांचे नाव ह्या नवीन बेडकाच्या प्रजातीला दिलेले आहे पुढील मुद्दा पाहूया आपण कोणत्या राज्याला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार मिळाला आहे तर राजस्थान या राज्याला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार मिळालेला आहे सतरावा मुद्दा कोणत्या राज्याने नुकतेच पोलीस नाईक हे पद बरखास्त केले आहे महाराष्ट्र आणि पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हे प्रश्न येण्याची शक्यता आहे पोलीस नाईक हे पद बरखास्त केलेलं आहे असे राज्य आपले महाराष्ट्र आहे जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे उत्पादन करणारा देश कोणता अमेरिका जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे उत्पादन करणारा देश अमेरिका बनलेला आहे पुढील मुद्दा भारतातील कोणते राज्य सर्वाधिक विमानतळ असलेले राज्य ठरलेले आहे एकूण आठ विमानतळ आहेत आणि ते राज्य आहे उत्तर प्रदेश पुढील प्रश्न कोणत्या कोणाच्या जयंतीनिमित्ताने राज्यात एक जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने एक जुलै हा कृषी दिन साजरा केला जातो सरळसेवेला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे सायबर सुरक्षा निर्देशांकामध्ये भारत जगामध्ये कितव्या स्थानी आहे भारत हा सायबर सुरक्षा निर्देशांकामध्ये दहाव्या स्थानी आहे पुढील मुद्दा पाहूया आपण रेबीज मुक्त राज्य म्हणून घोषित होणारे देशातील पहिले राज्य कोणते तर गोवा हे राज्य रेबीज मुक्त राज्य म्हणून घोषित होणारे देशातील पहिले राज्य आहे पुढील मुद्दा जागतिक श्रमिक श्रमिक चळवळीचा इतिहास दर्शवणारे भारतातील पहिले कामगार चळवळ संग्रहालय लवकरच कोणत्या राज्यात सुरू होणार आहे केरळ या राज्यात आलापुझा येथे जागतिक श्रमिक चळवळीचा इतिहास दर्शवणारे कामगार चळवळ संग्रहालय उभा राहणार आहे पुढील मुद्दा चोवीसा मुद्दा देशातील पहिले डिजिटल विद्यापीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे मंगलापुरम तिरुअनंतपुरमजवळ केरळ या राज्यात देशातील पहिले डिजिटल विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे पंचवीसा मुद्दा कोणत्या राज्य सरकारने इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये मुलींना तेहतीस टक्के आरक्षणाची घोषणा केली आहे बिहार ह्या राज्याने मुलींना तेहत्तीस टक्के आरक्षणाची घोषणा केलेली आहे आणि ती इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमधील मुलींसाठी आहे कोळसा उत्पादनात भारतामध्ये कोणते राज्य पहिल्या स्थाने आहे तर छत्तीसगड हे भारतामध्ये कोळसा उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे गड ब गट क सरसेवेला असे प्रश्न खूप प्रमाणात येतात त्यामुळे लक्षात ठेवा आला की तुमचा एक मार्क्स नक्की मिळून जाईल पुढील मुद्दा राज्यात कोणत्या ठिकाणी खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी तयार करणारा निक्षारीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे तर मनोरी मनोरी या ठिकाणी खाऱ्या पाण्यापासून गोडी पाणी तयार करणारा निक्षारीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे टाटा पॉवरने कोणत्या शहरात देशातील सर्वात मोठ्या सौर सौरकारचे पोर्ट पो सौर कार पोर्टचे उद्घाटन केले आहे पुणे येथे देशातील सर्वात मोठ्या सौरकार पोर्टचे उद्घाटन केलेले आहे कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये नुकताच काळा बिबट्या आढळून आलेला आहे नवेगाव नागझिरा अभयारण्यामध्ये नुकताच काळ्या कलरचा बिबट्या आढळून आलेला आहे कन्नड भाषा साहित्याचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने एकोणीसशे पंच्याण्णव साली बंगरुळ येथे स्थापन करण्यात आलेल्या कन्नड साहित्य परिषदेची एक शाखा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे तर पुणे या ठिकाणी ही शाखा सुरू करण्यात आलेली आहे माय व्हिलेज कोरोना फ्री व्हिलेज उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे तर गुजरात या राज्याने माय व्हिलेज कोरोना फ्री व्हिलेज हा उपक्रम सुरू केलेला आहे कोणते राज्य एक कोटी लोकांचे पूर्णपणे कोविडविरोधी लसीकरण करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे तर ते आपले राज्य आहे महाराष्ट्र एक कोटी लोकांचे पूर्णपणे कोविडविरोधी लसीकरण करणारे म्हणजेच दोन्ही डोस पूर्ण करणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे दिल्ली सरकारने आदर्शनगर येथील सरकारी शाळेला ऑलिम्पिक विजेत्या कोणत्या खेळाडूचे नाव दिले आहे रवी कुमार दहिया या ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूचे नाव आदर्शनगर येथील सरकारी शाळेला दिलेले आहे भारतीय रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेस उपक्रमाच्या माध्यमातून कोणत्या देशाला लिक्विड मेडिकल ऑक्सिजन पुरवला आहे भारतीय रेल्वेने बांगलादेश या देशाला ऑक्सिजन एक्सप्रेस उपक्रमाच्या माध्यमातून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा केलेला आहे कोणते राज्य उपराष्ट्रपती यम व्यंकट व्यंकय्या नायडू यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करणार आहे आसाम आसाम राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे गोपीनाथ बोर्डोलाई पुरस्कार आपले उपराष्ट्रपती यम व्यंकय्या नायडू यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे आसाम हे राज्य पुढील मुद्दा सर्व प्रकारच्या जुगारांवर बंदी घालण्यासाठी नुकतेच कोणते राज्याने विधेयक मंजूर केले आहे कर्नाटक हे राज्य आहे कोणते शहर शंभर टक्के कोरोना लसीकरण पूर्ण करणारे देशातील पहिले शहर ठरले आहे भुवनेश्वर ओडिशा राज्य कोणता जिल्हा राज्यातील पहिला कोविडमुक्त जिल्हा ठरला आहे भंडारा राज्यातील पहिला कोविडमुक्त जिल्हा कोणता आहे तर भंडारा कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांच्यानंतर अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या तिसऱ्या महिला कोण ठरलेल्या आहेत सिरीषा बांदला या कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांच्यानंतर अंतराळात जाणाऱ्या तिसऱ्या भारतीय वंशाच्या महिला आहेत सिरीषा बांदला गणेशोत्सवासाठी दादर ते सावंतवाडी दरम्यान पुढीलपैकी कोणत्या विशेष रेल्वेची सुरुवात करण्यात आलेली आहे गणेश उत्सवासाठी दादर ते सावंतवाडी दरम्यान मोदी एक्सप्रेस या विशेष रेल्वेची सुरुवात करण्यात आलेली आहे पुढील मुद्दा आहे विजयनगर हा कर्नाटकचा कितवा जिल्हा ठरला आहे कर्नाटकने अलीकडे नवीन जिल्ह्याची निर्मिती केलेली आहे आणि तो आहे विजयनगर हा एकतीसवा जिल्हा ठरला आहे पुढील मुद्दा संयुक्त राष्ट्र आमसभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरे केले जाईल पुढील मुद्दा लोकांना न्याय देण्याबाबत न्यायाधीशांनी नमूद केलेल्या इंडिया जस्टिस रिपोर्ट दोन हजार वीसमध्ये पहिल्या स्थानी कोणते राज्य आहे तर पहिल्या स्थानी महाराष्ट्र राज्य आहे दुसऱ्या स्थानी तामिळनाडू राज्य आहे मुंबई पोलिसांनी एक जून दोन हजार एकवीसपासून हरवलेल्या मुलांना शोधून काढण्यासाठी कोणती मोहीम हाती घेतलेली आहे तर ती मोहिमाचे नाव आहे ऑपरेशन मुस्कान एक जून दोन हजार एकवीसपासून हरवलेल्या मुलांना शोधून काढण्यासाठी ऑपरेशन मुस्कान ही मोहीम हाती घेतलेली आहे प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर राजस्थान दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत पर्यंत आरोग्य विमा देणारे भारतातील पहिले राज्य जागतिक आरोग्य संघटनेने तीस जून दोन हजार एकवीस रोजी कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे चीन चीन या देशाला तीस जून दोन हजार एकवीस रोजी मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेले आहे कोणत्या वृत्तपत्राला एक जुलै दोन हजार एकवीस रोजी दोनशे वर्ष पूर्ण झालेले आहेत मुंबई समाचार एक जुलै दोन हजार एकवीस रोजी दोनशे वर्ष पूर्ण करणारे वृत्तपत्र कोणते मुंबई समाचार ऑनलाईन पूर अहवाल देणाऱ्या यंत्रणेचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर आसाम कोणत्या राज्याने नुकतीच झिका विषाणूची प्रकरणे समोर आलेले आहेत केरळ या राज्यात नुकतीच झिका विषाणूची प्रकरणे समोर आलेली आहेत आणि आपला आजचा शेवटचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न सी डी एसला नुकतीच यू पी एस सी सी डी एस एक्झाम झालेले आहे त्यामध्ये येऊन गेलेले आहे भारत सरकारने नुकतेच स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण ठरलेले आहेत तर अमित शहा हे पहिले सहकार मंत्रालयाचे केंद्रीय सहकार मंत्री ठरलेले आहेत अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वाचे पन्नास मुद्दे बघितलेले आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र